नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपला आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक, पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुलजी परदेशी यांचा वाढदिवस डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आपला आवाजचे जुन्नर येथील मुख्य कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे अध्यक्ष पाणसरे, माजी मुख्याध्यापक आत्तार सर, विशाल पतसंस्थेचे संचालक अरुण शेठ पारखे, महालक्ष्मी लॉन्सचे मालक प्रशांत केदारी, आदर्श शेतकरी आदिनाथ चव्हाण आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पाहूया. आपल्या मुख्य कार्यालयामध्ये आपल्या मुख्य संपादक अतुल सर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन याचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, तसेच दैनंदिन देवस्थान अध्यक्ष विश्वस्त देखील आहे. त्याचप्रमाणे विशाल पतसंस्था, विशाल सहकारी जी पतसंस्था आहे त्याचे संचालक आदरणीय अरुण शेठ पारखे साहेब, त्याचप्रमाणे महालक्ष्मी लॉन्सचे मालक प्रशांत केदारी, जे उत्कृष्ट कृषीभूषण आदिनाथ चव्हाण, त्याचप्रमाणे आता जे नुकतेच निवृत्त झालेत मुख्याध्यापक म्हणून ते आदरणीय आत्तार सर, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शुभेच्छा देण्यासाठी. तर मी विनंती करतो जितेंद्र बिडवई यांना की आपण आदर सरांना शुभेच्छा द्या. प्रकट पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे आपला आवाजचे मुख्य संपादक, आपल्या सर्वांचे लाडके मित्र आदरणीय अतुलजी परदेशी यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले डिसेंट फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक आदरणीय आता सर असतील, शिवकार्य अर्बन मल्टिपल निधी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय आदिनाथ भाऊ चव्हाण असतील, त्याचप्रमाणे महालक्ष्मी लॉन्सचे आणि डिसेंट फाउंडेशनचे आदरणीय सदस्य प्रशांत भाऊ केदारी असतील, त्याचप्रमाणे विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुणजी पारखे सर, हे देखील या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर अतिशय कष्टातून आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून अतुल भाऊंनी हा जो संपूर्ण संसार उभा केलेला आहे, खरं तर संसारच मी या गोष्टीला म्हणेल, कारण संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यांमधून देखील अनेक मित्रमंडळींना, अनेक प्रतिनिधींना सोबत घेऊन आज आपला आवाज हा संपूर्ण जगामध्ये त्यांनी आपला आवाजचा आवाज पोहोचवलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक मित्रमंडळी सकाळपासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. मी देखील श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने, आपल्या डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने, शिवकार्य अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या निधी बँकेच्या वतीने आणि आमच्यासोबत आलेल्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं मी अतुल भाऊंना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाजवळ प्रार्थना करतो. त्यांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभट जाओ, त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ, अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा श्री लेण्याद्रीच्या चरणाजवळ मागतो आणि थांबतो. धन्यवाद. आज तर म्हणजे दरवर्षीप्रमाणे मला प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याचा योग येतो आणि म्हणजे काय योग असेल माहीत नाही, परंतु एक संबंध आणि एक प्रेमाचं नातं जे असतं ते याच्यावरून सिद्ध होतं की दरवर्षी कुठेही बाहेर असलो तरी ह्या दिवशी योगोगानी आपल्याला शुभेच्छा देण्याचा योग येतो, असे आपला आवाजचे मुख्य संपादक आदरणीय एक तरुण व्यक्तिमत्व ज्यांनी पत्रिकातेमध्ये अतिशय उंच अशी गरुड झेप घेतलेली आहे, ते अतुलजी परदेशी यांचा आज वाढदिवस दिवसभरामध्ये खरं तर अनेक मित्रपरिवार आणि त्यांचे हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. एक पत्रकारिता कशी असावी आणि ही परखडपणे समाजाच्या हितासाठी तिचा उपयोग कसा व्हावा हे चांगलं उदाहरण म्हणायचं झालं तर आपला आवाज हे चॅनल जे आहे ते प्रामुख्याने त्याचं नाव घेतलं जावं, अशा प्रकारचं वैदिक्यमान कामगिरी आपण खरं तर या क्षेत्रामध्ये केलेली आहे. मी आपल्या या प्रगतीचा खरा साक्षीदार आहे. जेव्हापासून आपण एक आपल्या जीवनाची सुरुवात केली व्यावसायिकतेमध्ये तेव्हापासूनचा मी एक आपल्या या प्रगतीचा साक्षीदार आहे आणि खरोखर प्रगती अशी सहज होत नाही, त्याला कष्ट असावे लागतात, जिद्द असावी लागते आणि योगायोगाने शिवाय मातेच्या कृपेने खरं आपण जे काही इच्छिलेलं आहे आणि जे काही आपलं विजन आहे ते थोड्या थोड्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने आपण ते साध्य करत चाललात आणि यापुढे
आपल्या भरपूर मोठ्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना सुद्धा शिवाई मातेच्या कृपेने आणि थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा आणि सदिच्छा आपल्याला या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो. खरं तर विशाल जुन्नर परिवाराचा आपला अतिशय जवळचा संबंध आहे. ज्या परिवाराच्या माध्यमातून काही थोडंफार फरकावणी होईना आपल्या प्रगतीमध्ये ज्याचा पतसंस्थेचा हातभार लागलेला आहे, त्या पतसंस्थेच्या सर्व सभासदांच्या संचालकांच्या वतीनं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आवाज चॅनलचे मुख्य संपादक माननीय अतुल शेटपरदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण उपस्थित मी डिसेंट फाउंडेशन शुल पारव्या अर्बन मल्टिपल निधी आणि विठ्रवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आज 24 जून वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे वेळात वेळ काढून त्यांनी मला खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या ते डिसेंट फाउंडेशनचे जितेंद्रजी विरोही साहेब, विशाल जुन्नर सहकारी संस्थेचे संचालक आमचे मार्गदर्शक आणि आमच्या या खऱ्या अर्थाने यशामध्ये ज्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचा निश्चितच एक मोठा वाटा आहे ते आमचे मार्गदर्शक अरुणजी पारखे साहेब, आदिनाथजी चव्हाण, आतार सर, पिंटू केदारी हे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पारखे साहेबांनी सांगितलं की अतिशय माझे मोठे बंधू असतील, मी असलेल्या जिल्ह्यामध्ये आलो तेव्हा अतिशय त्या खडतर प्रवासापासून ते आत्ताच्या प्रवासापर्यंत पारखे साहेबांच्या आयुष्याच्या सगळ्यांना गोष्टी माहिती आहेत की आम्ही कशा प्रकारे आमचा आयुष्याचा प्रवास केलेला आहे. आज एवढा गडबडीच्या वेळात देखील त्यांनी सगळ्यांनी तिथून आवर्जून वेळ काढला. पारखे साहेबांनी तर अनेक वेळा प्रत्येक माणूस मला आठवतो की सर तुमची शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत, सकाळी योगाविना आपली भेट झाली आणि आजही तुम्ही वेळात वेळ करून आला. मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही सर्वांना दिलेल्या शुभेच्छा अंतकरणातून स्वीकारतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.